राहुल सर, अमित शाह केंद्रीय मंत्री ने वो कह रहे कार्यक्रम में उन्होंने कहा कि प्रधानमंत्री के नेतृत्व में असंभव कार्य भी पूरा हो जाता है। बात कर रहे जाए कि उन्होंने कहा एक भी दिन बिना खून खराबे के ये कार्य पूरा हो जाए, उनके इस बयान को किस तरह देखा? गृह मंत्री जी की जानकारी के बारे में मुझे शंका है। अयोध्या का मंदिर बिना खून खराबे से नहीं हुआ है। दोनों कर सेवा में सैकड़ों कर सेवकों का बलिदान हुआ है, तब जाकर ही अयोध्या का मंदिर बना है। शिवसेना के भी लोग वहां थे, विश्व हिंदू परिषद के थे और भी थे, बजरंग दल के थे, ये जानकारी उनको होनी चाहिए। शायद ये लोग नहीं होंगे, बीजेपी के लोग। रथ यात्रा जो निकाली थी अडवाणी साहब ने, वो क्यों निकाली थी? खून खराबा तो हुआ है। क्या आप अभी माता पिता बनने का इंतजार कर रहे हैं? आज ही 7825893602 पर कॉल करें। ओएसएस फर्टिलिटी के कम लागत वाले आईवीएफ उपचार की सहायता से अपना सपना पूरा करें और सभी को खुशखबरी दें। शरीर पूरी लाल हो गई थी, कर सेवकों के खून से बह रही थी, हमने देखा है। ये तो बात छोड़िए, गोधरा साबरमती एक्सप्रेस क्यों हुआ? ये भी अयोध्या का ही कनेक्शन था ना। आप झूठ मत बोलिए भाई साहब, आप देश के गृहमंत्री हो। अगर आपको ये श्रेय देना है मंदिर का, तो सर्वोच्च न्यायालय को देना चाहिए। लेकिन अयोध्या की भूमि, सरयू नदी, ये हिंदू कर सेवक उनके खून से बलिदान से भरी है, अरे सबको मालूम। अगर आप ऐसा कहते हो तो ये कर सेवकों का, हिंदू संगठन का अपमान है कि बिना खून बहाए हुए राम मंदिर का निर्माण हुआ। ये सभी कर सेवक, इसने बलिदान दिया है, सैकड़ों कर सेवक ज्ञात अज्ञात, ये उनका अपमान है। जो सीबीआई ने एक जो मुकदमा चलाया उसमें हम सब लोग थे, बाला साहब ठाकरे भी थे, अडवाणी साहब थे, सभी थे। आप कहाँ थे? सब लोग कहाँ थे? लोकल लोग थे बीजेपी। तो इस प्रकार से बात करना, एक तो राम मंदिर निर्माण का जो पूरा मूवमेंट है, इस मूवमेंट में जो लोगों ने बलिदान किया है, खून बहाया है, जेल में गए, मुकदमे झेल है, उनका अपमान। सर दूसरा सवाल जानना चाहिए, कैग रिपोर्ट एक सामने है जिसने तीन ऑफिसर को ट्रांसफर किया गया, आयुष्मान भारत घोटाला, नेशनल हाईवे घोटाला। हालांकि मोदी जी ने नारा दिया था 2014 में ना गांव में ना खाने का, जब कैग रिपोर्ट आया उनके तीन ऑफिसर को बड़े मोदी जी के नारे के बारे में छोड़ दीजिए, वो नारेबाजी 10 साल से चलती आई है। कुछ लोग खा रहे हैं, कुछ लोग ढकार देकर भी उनका पेट नहीं भर रहा है, और बहुत से आबादी गरीब और दुर्बल अवस्था में है। राहुल गांधी जी ने कहा है ना, दो लोग बेच रहे हैं, दो लोग खरीद रहे हैं, यही देश की स्थिति। तो ये जो अब सामने आते हैं घोटाले, अब धीरे धीरे 2024 तक पूरा समुंदर ऊपर आ जाएगा घोटाले का। बोलिए, काय वाटतं? म्हणजे उद्धव ठाकरे यांची भूमिका योग्य होती, जे आरे 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 करत होते, आज शेवटी तुमचं सरकार आहे आणि तुम्हीही त्याच जागेवरती कारशेड उभी करताय। किती काळ गेला मधला? 3 वर्षाचा काळ मधला निघून गेला। किती खर्च वाढला, वेळ गेला, लोकांना त्रास झाला, अजूनही रस्ते तिथे ब्लॉक होत आहेत त्या भागामध्ये, इतक्याला मेट्रो सुरू झाली असती। पण विरोधासाठी विरोध हे भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे। देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रतिष्ठेचा प्रश्न केला होता,
नाही होऊ देणार म्हणाल. कसं होतंय ते पाहतो मी. कायदेशीर अडचणी निर्माण केल्या. वारंवार आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांना समजून सांगत होते विरोध करू नका, हा मुंबईतल्या जनतेच्या विकासाचा आणि सुविधाचा प्रश्न, सुविधांचा प्रश्न. शेकडो वारेतली जंगल झाडं तोडून आपण पर्यावरणाचा नाश केला, लोकांवर खटले दाखल केले विरोध करणार आणि शेवटी परत आलाच कुठे ते तिथेच. हे आमचं राजकारण, हे आमचं धोरण आहे. बात ऐसे विधानसभा का चुनाव, इंडिया अलायंस की जो गठबंधन हुआ है वो खास करके 2024 के लोकसभा के लिए हुआ है. बहुत से राज्यों में विधानसभा लोकल लेवल पर लड़ी जाती है तो वहाँ की लोकल जो स्थिति है उसके ऊपर सीट शेयरिंग हो जाएगा. लोकसभा सीट शेयरिंग हालांकि कुछ दिनों बाद ही, हालांकि इसको हम इंडिया अलायंस में चर्चा होती है लोकसभा चुनाव और उसके ऊपर हम सीमित रखें. अब राजस्थान में, मध्य प्रदेश में, तेलंगाना में, हाँ, या छत्तीसगढ़ में, यहाँ तो कांग्रेस है. बड़ी बात, बड़ी बड़ी पार्टी कांग्रेस है तो कांग्रेस तय करेगी कि किसको साथ लेना है, किसको साथ नहीं लेना है. सर, अलायंस हालांकि आप लोगों ने लोकसभा चुनाव के लिए किया, कितने अनुमान बता सकते हैं कितनी सीटें, हालांकि बीजेपी दावा करती 300, आप लोग कितना दावा करते? क्या लोकसभा में, लोकसभा में बीजेपी सरकार नहीं बनेगी 2024 को, दावा की क्या बात है? दावा छोड़ दीजिए, मोदी जी प्रधानमंत्री नहीं रहेंगे, मैं इतना दावे के साथ कह सकता हूँ 2024 में बीजेपी की सरकार केंद्र में नहीं रहेगी. अमित शाह का पंतप्रधान मणिपूरला काय चाललंय? गृहमंत्री सांगतायत की रक्ताचा एक थेंब न सांगता आम्ही राम मंदिर बांधलं. प्रधानमंत्र्यांच्या या काळामध्ये रक्तपात न होता आम्ही प्रश्न सोडवत आहोत. गृहमंत्र्यांकडे, देशाच्या गृहमंत्र्यांकडे इतकी अपूर्ण माहिती असावी हे दुर्दैव आहे. आजही काश्मीरमध्ये हत्या होत आहेत, आजही काश्मीरी पंडितांची घर वापसी झाली नाही, आजही सैनिकांना तिकडे बलिदान द्यावं लागतंय, ते काय रक्त नसून का पाणी आहे का झेलमचं? मणिपूरमध्ये आजही रक्तपात सुरू आहे, गृहमंत्री रोखू शकलेले नाहीत. हा काय प्रकार आहे? आता प्रश्न राहिला अयोध्येचा, राम मंदिराचा. की अयोध्येच्या संदर्भात त्यांचं असं वक्तव्य आहे की रक्ताचा एक थेंब न सांडता आम्ही राम मंदिर उभं करत आहोत, असं सांगणं हा दोन करसेवांमध्ये शेकडो करसेवकांनी जे बलिदान दिलं, रक्त सांडलं, मृत्यूला कवटाळलं, हा त्यांचा अपमान आहे. शेकडो करसेवकांनी राम मंदिरासाठी बलिदान दिलेलं आम्ही डोळ्याने पाहिलेलं आहे. तुरुंगात गेले, गोळ्या झाल्या, शरयू नदी रक्तानं करसेवकांच्या लाल झाली होती, तिथे पाणी नव्हतं तर रक्त वाहत होतं, आम्ही डोळ्याने पाहिलेलं, आम्ही तिथे उपस्थित होतो सगळे. आणि तुम्ही म्हणता रक्ताचे एक थेंब ना सांडता राम मंदिर मिळालं, तुम्ही नसाल त्या लढाईमध्ये, कदाचित तुम्ही नसाल, आजचे राज्यकर्ते नसतील, पण त्या शिवसेना, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद असे प्रमुख हिंदुत्ववादी लोक होते आणि अनेक कोणत्याही राजकारणाशी संबंधित नसलेले कार्यकर्ते तिकडे मोठ्या संख्येने आले होते. गोधराकांड काय होतं? गोधराकांडाचा संबंध सुद्धा अयोध्येशी जोडला जातोय ना, मग ते बलिदान नाही का? साबरमती एक्सप्रेस हे जे कांड झालं हे सुद्धा अयोध्येशी संदर्भातच कांड होतं, तेही तुम्ही विसरलात सत्तेवर आल्यावर. अमित शहा यांनी ज्या प्रकारचं विधान केलेलं आहे हे शेकडो हजारो करसेवकांच्या बलिदानाचा अपमान करणारं हे विधान. शिवसैनिकांचे मृत्यू झाले तिथे, घुटावर चढलेले कोठारी बंधू शिवसैनिक होते, एका लपून राहिलं, असंख्य लोक तुरुंगात गेले, अनेकांना खटल्यांना सामोरं जावं लागलं, हे काय बलिदान नाही? आणि तुम्ही आत्ता सांगताय की हे त्याचं श्रेय तुम्ही नरेंद्र मोदींना देता. आज हे मंदिर उभवते त्याचं श्रेय करसेवकांबरोबर, त्यांच्या बलिदानाबरोबरच सर्वोच्च न्यायालयाला द्यायला पाहिजे.
बस बाकी कोणाचे श्रेय नाही. चलिए राजीनामा देण्याचं मागचं कारण म्हणजे सुप्रिया सुळेंना अध्यक्ष बनवून आणि भाजप सोबत जायचं होतं असं छगन भुजबळ आणि गोपेश कोटके वाटतं. ते जाताना देखील बोलले की जाऊन बघून येतो आणि सत्तेत सामील झालो. काय तुम्ही ह्यांच्यावरती विश्वास ठेवता? ईडी आणि सीबीआयला घाबरून पळून गेलेले लोक आहेत बरं का? तुम्ही ह्यांच्यावरती कशाला विश्वास ठेवताय? शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, यांच्या पाठीत त्याने खंजीर खूप बसला आणि पळून गेले भाजपच्या तंबूत आणि गोटा. हे सगळे डरपोक नंबर एक. भविष्यात कोणीतरी सिनेमा काढला पाहिजे डरपोक नंबर एक. या डरपोक नंबर एकमधले सगळे व्हिलन आहेत या चित्रपटाच्या पडद्यावर. काही नाही याचं ऐकू नका तुम्ही. हे महाराष्ट्राला गुमराह करण्याचा प्रयत्न करतात. मला माहिती आहे, मला पडद्यामागच्या सगळ्या घडामोडी माहिती आहेत. काय झालं, काय घडलं, काय घडणार आहे आणि उद्या काय घडणार आहे. अरे छगन भुजबळ के ऊपर क्यों विश्वास रखते हो आप? जो आदमी पहले बालासाहेब ठाकरे के साथ बेईमानी करके चले गए, बाद में उनके मेंटोर शरद पवार साहब को गाली देकर भाग गए, ये डरपोक लोग हैं. ये ईडी सीबीआई के डर से भाग गए और कुछ नहीं है. वो बोलेंगे और आप सुनेंगे. जनता विश्वास नहीं रखते उनके ऊपर. सब कुछ जो दिया है लोगों को, ये बाला साहब ठाकरे और शरद पवार साहब ने दिया है सब कुछ. आप उनसे ईमान नहीं रख पाते तो आपके शब्दों पर कौन विश्वास रखेगा? हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.